सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1437.83 च्या सरासरीने 18 जुलैपर्यंत एकूण 11,502.76 मिलीमीटर पाऊस पडला. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा पाऊस कमी आहे. सोमवारी रात्रीपासून जोरदार पडणाऱ्या पावसामुळे कुडाळ शहरातील रस्ते जलमय झाले आहेत. मंगळवारी सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे सर्वत्र पाणी साचले आहे. नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. कुडाळमधील नक्षत्र टॉवर समोरील रस्त्यावर तसेच गीता हॉटेल समोर देखील पावसामुळे पाणी साचले आहे, त्यामुळे कुडाळमध्ये रस्त्यांची तलावे तयार झालीत. मात्र याचा त्रास रस्त्याने बाजूने चालणाऱ्या लोकांना होत आहे. काल मध्यरात्रीपासूनच सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. मंगळवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडत आहे. ऐन शाळा कॉलेज सुटायच्या आणि सुरू व्हायच्या वेळेवर जोरदार पाऊस पडत असल्यामुळे शाळातील मुलांची तारांबळ उडाली आहे. मालवण शहर आणि परिसरात मंगळवारी सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. जोरदार वाऱ्याबरोबर पडणाऱ्या पावसामुळे शहरातील जीवन काहीसे विस्कळीत झाले. बाजारपेठेत लोकांची तुरळक उपस्थिती होती. शाळेत जाणाऱ्या मुलांची वारा आणि पावसामुळे तारांबळ उडाली. समुद्र किनाऱ्यावर वेगवान वाऱ्याचा प्रभाव दिसून येत होता. वाऱ्यामुळे समुद्रसुद्धा खवळला आहे. इन्सेट उपग्रहावरून प्राप्त छायाचित्रांवरून मान्सूनच्या ढगांनी महाराष्ट्राची संपूर्ण किनारपट्टी व्यापलेली दिसून येत आहे. त्यामुळे येत्या 1-2 दिवसात पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जोरदार वारे आणि पावसामुळे मालवण देऊळवाडा येथे आंब्याची मोठी फांदी विद्युत तारांवर कोसळल्यामुळे विद्युत खांब पडला आहे. मालवण कसार रस्त्यावरील वाहतूक सुमारे 2 तास बंद होती. मालवण देऊळवाडा येथील नारायण मंदिर समोरील रस्त्यालगतची आंब्याची मोठी फांदी विद्युत तारांवर कोसळून विद्युत खांबसुद्धा कोसळला. विद्युत खांब आणि झाडाची मोठी फांदी रस्त्यावरच कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुमारे 2 तास बंद राहिली. वीज वितरण कर्मचारी, नागरिक, नगरपालिका कर्मचारी, नगरसेवक आप्पा लुडबे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी रस्ता मोकळा करण्यासाठी मदत केली. मात्र स्थानिक रहिवाशांनी वीज वितरण कंपनीच्या कारभारावर संताप व्यक्त केला. झाडाची फांदी धोकादायक असल्याबाबतची माहिती लेखी निवेदनाद्वारे वीज वितरण कार्यालयात वारंवार देऊनसुद्धा दखल घेतली नाही असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला. या ठिकाणी प्राथमिक शाळा तसेच हा रस्ता कायम रहदारीचा असल्याने काही दुर्घटना घडल्यास जीवितहानी होण्याची शक्यता असल्याचे सांगूनसुद्धा दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. खांब कोसळताना रस्त्यावरून प्रवास करणारा एक दुचाकीस्वार सुदैवाने वाचवल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. जर वीज वितरण कंपनीने याची वेळीच दखल घेतली असती तर 1,000 रुपयांचे नुकसान टाळता आले असते अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे याच ठिकाणी पावसाच्या सुरुवातीला 2 झाडे रस्त्यावरून पडल्यामुळे काही वेळासाठी मार्ग बंद झाला होता. आणि ही घटना झाली की MSED त्याचा दोषी आहे. कारण का आम्ही 5 वेळा कंप्लेंटी दिले होते पण त्याचं काय ना, आज येते उद्या येते ह्यांनी काहीच करू म्हणा. हॅलो, त्याच्यामुळे ही घटना झालेली आहे. आम्ही ह्यांना किती सहकार्य करतो, आम्ही मागे आंबो पडलो तर आम्ही तोडून दिले. साहेब येऊन बघून जातात मागे सगळे इले होय करून देतोय मग करायचा कोणी सगळं आम्हीच करायचा. त्याच्यामुळे आता काय होईत तर आता पुढे रीतसर सगळं करायचं आहे. आम्ही हे पोलही करून ठेवतो नाही, त्यांनी आपण जागा गळती नाही उडायची. आमच्या घरात कायम स्टे पुरतले आमच्या बर्थडे नाही का जागा ना बघा कसा राहिला तुम्ही. मालवणहून आप्पा मालणकर सह सायली केसरकर, कोकण नाव.